यस न्यूज मराठी चैनल चा ताजा घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चैनल सब्सक्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। श्रीरामपुरातील बाजारपेठ सुरू करण्यासंदर्भात अधिकारी व्यापाऱ्यांची बैठक। लॉकडाऊन मध्ये व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात अधिकारी व व्यापाऱ्यांची बैठकीचे शासनाकडे प्रस्ताव सादर करून बाजारपेठ सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलाय। 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला असताना शासनाने काही उद्योग व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात सूट दिली आहे, मात्र हे व्यवसाय सुरू करीत असताना शासनाने काही नियम देखील दिले आहेत। याच अनुषंगाने श्रीरामपूर येथील मध्यवर्ती शासकीय इमारत या ठिकाणी 7 मे रोजी तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, आमदार, नगराध्यक्ष, व्यापारी असोसिएशन तसेच कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलवण्यात आली होती। यावेळी व्यापारी व दुकानदारांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून प्रशासनाच्या आदेशानुसार काही प्रमाणात दुकाने उघडी करण्यासंदर्भातील प्रयत्न करू असे मत या बैठकीनंतर तालुक्याचे आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केले। लोकांचा सहभाग त्यामध्ये असला पाहिजे, त्यामुळं सर्वांना बोलावून ही जी काही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे तिच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे। आज व्यापारी आणि दुकानदार त्यांचा प्रस्ताव देतील, तो प्रस्ताव आल्यानंतर प्रशासनाच्या मार्फत तो तपासून बघितला जाईल, त्याची स्क्रुटिनी केली जाईल आणि सोशल डिस्टन्सिंगचं तत्त्व पाळून कलेक्टरच्या सूचना पाळून तो कशा पद्धतीने आपल्याला व्हिजिबल करता येईल त्या पद्धतीने तो करूयात आणि जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवूयात। जिल्हाधिकाऱ्याने जर त्याला मान्यता दिली तर त्याप्रमाणे आपण काही ना काही दुकानं सुरू करण्याचा प्रयत्न करूया। प्रतिनिधी संदीप शोना, यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीकरता, श्रीरामपूर, अहमदनगर।